निवडून आल्यानंतर मुलींसाठी स्वरक्षणासाठी प्रशिक्षण देणार तर कोण सर्वांचा विकास करणार असे आश्वासन देत मिरजेत मिरज विधानसभा निवडणुकीची प्रतिकात्मक निवडणूक घेण्यात आली. मिरजेतील गुरुकुल शिक्षक संस्थेच्या ज्ञान आणि प्रज्ञा प्रबोधिनी महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या लोकशाहीतील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रियांची माहिती शालेय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शाळेत मिरज विधानसभा निवडणुकीची प्रतिकात्मक निवडणूक घेण्यात आली. जशी प्रशासनाकडून लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत असते तशी हुबेहूब निवडणूक घेण्यात आली. यामध्ये निवडणूक अधिकारी, उमेदवार, मतदान प्रतिनिधी, ईव्हीएम मशीन हुबेहूब दाखवित मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. मुलांनी यात मोठ्या संख्येने सहभागी होत निवडणूक यशस्वी केली. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. गैरहजर मुलांनी टपालाच्या माध्यमातून मतदानात सहभाग घेतला. मतदारासाठी सेल्फी पॉईंट हे सर्वांचे आकर्षण होते. यासाठी शाळेच्या सर्वच शिक्षकांनी चांगली तयारी केली होती. पालकांनीही या मतदान प्रक्रियेचा आनंद लुटला. माझं नाव संगीतांजली विक्रमसिंह देसाई. मी मुख्याध्यापिका ज्ञान प्रबोधिनी विद्यालय. आम्हाला शिक्षण अध्यापन पद्धतीत असं लक्षात आलं की पाठ्यपुस्तकातली निवडणूक प्रक्रिया आणि सर्व पक्ष आहे तर त्याचे अध्यापन करताना थोडंसं प्रात्यक्षिक घ्यावं आणि विधानसभा निवडणूक तोंडावर असताना विद्यार्थ्यांना निवडणूक कशी असती ती प्रक्रिया समजून द्यावी आणि ते ॲक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन घ्यावं तसं आम्ही सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन याचा उपक्रम राबवलेला आहे. ज्यात ज्यात PRO आहेत, पोलिंग एजंट आहेत, मतदान कक्ष केलेला आहे, EVM मशीन आहे, बॅलेट पेपर्स आहेत, सर्व प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रकारे आज आमच्या शाळेची उपस्थिती ही 95% असून जे विद्यार्थी गैरहजर आहेत त्यांच्या मी पत्राद्वारे मतदान देखील करून घेतलेलं आहे. याच पद्धतीतून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मुलांना भावी एक सुसज्ज नागरिक, भारताचा जबाबदार नागरिक बनवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. नमस्कार, माझे नाव रोहित राजेंद्र रे. मी आत्ता 10वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मिरज आणि आमच्या शाळेत विधानसभेची निवडणूक होत आहे. तरी मला त्यात अपक्ष पक्षाकडून वाघ हे चिन्ह दिलं आहे आणि मी मुलींसाठी आता मुलींवर सेल्फ डिफेन्स म्हणजे लाठीकाठी, तलवारबाजी आणि बॉक्सिंग हे मी उपकरणं राबवले आहे. जय हिंद जय महाराज. माझ्या शाळेचे नाव ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मिरज. मी काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे आणि काँग्रेस पक्षाची स्थापना 1885 साली झाली. काँग्रेस हा पक्ष स्वातंत्र्योत्तर काळात एक प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला होता. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटक आणि व्यापक समाज कल्याण यासाठी व्यापक समाज आणि समान हक्क हे या पक्षाचे सुरुवातीपासूनचे धोरण होते आणि यावरच या पक्षाचा विश्वास आहे. आणि तुम्ही जर मला निवडून दिलात तर आपली शाळा अध्यापनामध्ये सर्वात पुढे असेल यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच सर्वांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा देखील प्रयत्न करेन. नमस्कार, माझे नाव आयुष अशोक म्हैसकर. माझ्या शाळेचे नाव ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मिरज. ही जी मतदान घेतलेलं आहे, आम्हाला इतिहास क्रमांक 10वीमध्ये राजकीय पक्ष व निवडणूक प्रक्रिया हे धडे आहेत व ह्या मतदान निवडणुकीमुळे आम्हाला हे धडे समजण्यात फायदा झाला. थँक्यू.